ब्रेक नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. येत्या काही दिवसात व्यवहारातून 2000 रुपयांच्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या 2 वर्षात एकाही नव्या नोटेची छपाई केली गेली नाहीये. पाहूयात एक रिपोर्ट. 2000ची नोट होणार हद्दपार. गेल्या 2 वर्षात एकाही नोटेची छपाई नाही. केंद्र सरकारची संसदेत माहिती. दुकानदार सुट्टे पैसे देत नसल्यानं आपल्यापैकी अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असलेली 2000 रुपयांची नोट आता चलनातून हद्दपार होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या 2 वर्षात 2000 रुपयांच्या एकाही नव्या नोटेची छपाईच झालेली नाही. जो आज सर्कुलेशन नोट्स की होनी चाहिए, जो मैंने आपको उत्तर में कहा कि उसमें लगभग 3046 बिलियन रुपीस की गिरावट आई है. जो कैश होना चाहिए था मार्केट में उसमें भी, और जो काउंटरफीट करेंसी है सर, वो भी जो 7,62,072 पीसीस थे वो कम होकर अब 3,17,000 पीसीस वो रह गए. देशभरात 2016 साली केलेल्या नोटाबंदीनंतर 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे बाजारात नोटांची टंचाई निर्माण झाली होती. ही टंचाई दूर करण्यासाठी घाईघाईत 2000 रुपयांच्या नोटांची छपाई करून त्या चलनात आणल्या गेल्या. अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मार्च 2018 रोजी देशात 2000 रुपयांच्या 336,20,00,000 इतक्या नोटा चलनात होत्या, तर 26 फेब्रुवारी 2021 मध्ये हाच आकडा 249,90,00,000 नोटांपर्यंत खाली आला. मुळात ही नोट आली ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने आली हे बरोबर आहे, कारण 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदी जाहीर झाल्यानंतर मोठ्या नोटा म्हणजे 1000ची नोट आणि 500ची नोट ही व्यवस्थेतून बदलण्यात आली आणि नव्याने 500चीच नोट आली, 1000ची नोट बाद झाली. पण हे होत असताना या दोन्ही पेक्षा मोठी नोट 2000ची नोट ही इंट्रोड्यूस झाली आणि ती डॉक्टर उजित पटेल यांच्या सहीची होती. आता त्याचं कारण त्यांना देता आलं नाही, याचं कारण नोटबंदीचा निर्णय हा त्यांचा नव्हता, तो मोदी सरकारचा होता. मोठ्या किमतींच्या नोटा चलनात असल्यानं अर्थव्यवस्थेत पुन्हा काळ्या पैशाचं प्रमाण वाढण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेता या नोटा हळूहळू चलनातून बाहेर काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.